इथे माझ्या आयुष्याची राख रांगोळी झाली, सगळी स्वप्न मोडली आहेत आणि इथे फुलांची सजावट केली. तुम्हाला सांगते, या घरात मोलकरीण आणि सून यांच्यात फक्त इतकाच फरक आहे की मोलकरीण स्वयंपाक घरात झोपते आणि सून जीजी अक्कांच्या मुलांच्या खोलीत. निदान मोलकरणीला त्रास झाला तर ती काम सोडून तरी जाऊ शकते, पण सुनांचं काय? सुनांनी कुठे जायचं, कसं जगायचं? आतापासून एका वर्षाच्या आत नातू पाहिजे. आजच्या पुढे तुझी ओळख एक सून म्हणून, एक बायको म्हणून आणि त्यानंतर एक आई म्हणून असणार आहे. तुझं जगणं माझ्या शुभमसाठी असेल आणि माझ्या कुटुंबाच्या सुखासाठी. आजपासून आपल्या नव्या आयुष्याला सुरुवात होणार. आजपर्यंत आपण दोघे वेगळे होतो, इथून पुढे एक असू. लग्नात देवाच्या अग्नीच्या साक्षीने जी वचनं घेतली होती ते इथून पुढे आयुष्यभर पाळायचे. इथून पुढे आपली स्वप्न एक असतील, सुखदुःख एक असेल, शरीर दोन असली तरी मन एक असेल. तब्येतीच पार बस झालंय, आज पोट जड झालंय, पित्त पण झालंय बहुतेक. तरी मी सांगत होते तुम्हाला, ते तुम्ही ना एका जागी असेच बसून राहा आणि वड्याचा सामोशांचा खुराक चालू ठेवा, म्हणजे तब्येत कशी एकदम ठणठणीत राहील तुमची. थोडासा चहा आणून देऊ का? नाही चहा नको, थोडं गार दूध मिळालं तर बरं होईल, म्हणजे कसं आराम पडेल पोटाला, नाहीतर पित्तामुळे झोप यायची नाही रात्रभर. पाण्यातनं काढलेल्या माशावानी तडफडत राहील मी. याचा विचार दिवसभर लोळायच्या आधी आणि चमचमीत खायच्या आधी करायचा असतो.
आता बायको आहेच समजा निसता राहिला, कले जरा गरम पाण्याची पिशवी आण ग, कले जरा थंड दूध आण ग, तुम्हा समजांची खरकटी आणून उचलायला मी एकटी. तुम्हाला सांगितलं ऐकायचंच नाही. कले खरच तू फणसासारखी आहेस ग, एवढं बोल बोल बोललीस पर माझ्यासाठी दूध आणून ठेवलंस. माझ देतो दूध द्या. अगं बायकोस का शत्रू आहेस तू? हा इथं पित्तानं हैराण झालोय मी आणि माझ्या हातातला दुधाचा ग्लास टिकू देणार तू? हा तुमच्यासाठी नाही, सुनबाई शुभमसाठी ठेवला होता. आता ही मोठी सून धाकट्या सुनपेक्षा जास्त वेंधळी आहे की काय कुणास ठोक. साईनाथच झाले तिथंच ठेवून गेल. मग राहू दे, आता वाया जाण्यापेक्षा मी पितो. दे बाजूला बा, बाजूला बा. अग एक अग अग खोली आहेस का काय तू? तर एवढ्या रात्री त्यांच्या खोलीत जाणार आहेस वय? हे पहिली रात्र आहे त्यांची का? म्हणून काय आईचं आणि मुलाचं ना आता बदलत का? आणि मी का तिकडे ठिया मांडून बसणार नाहीये, देऊन लागलीच परत येणार. अग ऐक नको ए कले, ऐक की ए काय सांगायचं माझ्या बायकोला. देव अक्कल वाटत होता तेव्हा ही कुठं शर्यतीतल्या सशासारखी झोपली होती बोलते. काय झालं? हेच हवं होतं ना तुम्हाला? घ्या पाहिजे ते ओरपाडून घ्या. स्वप्नांबद्दल का बोलताय? सुखदुःखानकामध्ये आणताय. काय हवं ते घ्या ना ओरपाडून घ्या. समोर उभी आहे मी. तुम्ही काय बोलताय मला कळत नाही. कळत नाहीये सदावत का केले कळत नाहीये. ही साडी आहे दागिने ह्याचा अर्थ कळत नाहीये तुम्हाला? जनावराचा बळी देताना त्याची पूजा केली जाते, हार घातला जातो, हेच माझ्या बाबतीत होत आहे. त्याची नंतर जी अवस्था होते ना तीच माझी होणार आहे. तुम्हाला असं का वाटत? तुम्हाला फक्त नटवलेली भावली हवी आहे ना, जिच्या दोऱ्या तुमच्या आणि तुमच्या आईच्या हातात असतील
तुम्ही नाचवाल तसे नाचेल ती, हो ना? तोंडात एक अक्षर पण नाही काढणार. मी आहे ना, समोर उभी आहे, नाचवा मला तुमच्या तालावर. तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. अहो, आज आपल्या मिलनाची. मिलन? मिलन या शब्दाचा अर्थ तरी कळतो का? दोन शरीरांचं तेव्हाच मिलन होऊ शकतं जेव्हा मन एकत्र येतात, विचार एकत्र येतात, त्यांचं प्रेम असतं एकमेकांवर. ते माहिती आहे मला. जर तुमची आज इच्छा नसेल. इच्छा? माझ्या कसल्या इच्छा? मी या घरची सून आहे ना. माझं कुठलं मन, माझ्या कुठल्या इच्छा? माझं फक्त आता एकच काम आहे की तुमच्या घराण्याला वारस देणं. तुमच्या आईला एका वर्षात नातू हवाय, आणि तो नातू दिला की माझं अस्तित्व संपलं. घरात राबायचं, नजर वर नाही काढायची, नवऱ्याच्या सगळ्या गरजा पूर्ण करायच्या, यापेक्षा फक्त सुनेकडून केल्या जातात. तुम्ही मुलगा ना, तुम्हाला कोणीच सांगितलं नसेल की लग्न झालंय, स्वप्न विसर. बायको महत्वाची आहे, बायकोची काळजी घे, तिचं मन राख, तिच्या पायाशी राहा. बोला ना. सांगितलं का कोणी तुम्हाला? नाही ना. हे तरी सांगितलं का, येणारी बायको तिचं घरदार नाती सोडून येते, तिचं सांभाळ कर, तिचं मन जप. लग्नानंतर तुम्हा पुरुषांच्या आयुष्यात काहीच बदल होत नाही. तुम्ही तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करू शकता. क्या ना, ही दासी आहे तुमच्या खोली. तुम्ही काय करायचं ते करा, हवं ते करा. मुलीचं लग्न झालं की स्वतःची ओळख मिटून जाते का? तिला नवीन खूप नाते मिळतात. कोणाची तरी बायको, कोणाची तरी सून, ननंद, काकू, वहिनी. पण मुलगी म्हणून तिच्याकडे कोणीच बघत नाही, आणि हेच माझ्या बाबतीत होणार आहे. तुमची सावली बनून राहावं लागणार आहे मला. तेही पूर्णपणे तुमच्या मर्जीत. आता कसला विचार करताय? मी हे सगळं बोलतेय हे तुम्ही ऐकताय असं का वागताय तुम्ही? तुमच्यासाठी मिलनाची रात्र आहे ना. होऊ द्या तुमच्या मनासारखं, काय हवं ते करा तुम्ही. कीर्तीदार उघड. ए कीर्तीदार उघड, वेंधळ्यासारखी दूध माझ्याच खोलीत विसरून आलीस. दार उघड. दूध सावकाश. Mm.
तुम्हाला काय झालंय मला काही पण कळत नाही. फक्त एवढंच कळतंय की तुमची काहीतरी तक्रार आहे, काहीतरी खटकतंय तुम्हाला, पण काय ते ध्यानात येत नाहीये माझ्या. तुम्ही स्पष्ट बोला, मोकळेपणाने मला सांगा, नाही तर मला कसं कळणार की माझ्या हातून काय चूक झाली होती. वाटेस फुटते परी कवण सुटतात हात तुटतात मन तरी पालवी नवार्थ ये जुन्या भेटीला हुंद क्या परी शब्द या ओठीचा लाभे लका. या फुलाला सुगंध मातीचा सुगंध मातीचा. अरे तू काय या खुशीवर न त्या खुशीवर करतेस हा, झोप की. काय ग आता रातभर वटवागळ्यासारखी जागी राहणार आहेस तू हा. बरं वाटत नाही का तुला? ए कली काय दुखतय खुपतय का? मन दुखतय. आज पहिल्यांदा शुभमनं माझं वाक्य पूर्ण न ऐकता माझ्या तोंडावर धार भंग केला. सुनबाईचं घरात पाऊल काय पडलं, माझा शुभम असं वागायला लागला. हे तर होणारच होत, ऐकलं नाहीस का नाही माझं? एवढ्या रात्री गेलीस त्यांच्या खोली. कले अगं समजून घे, शुभम आता फक्त तुझा पोरगा नाही, कोणाचा तरी नवरा पण येतो. म्हणजे त्याच्या प्रेमाचे आता दोन वाटे होणार का? नाही असं काय बी होणार नाही. आई आईच्या जागी राहणार रे बघ. आता त्याला त्याच्या बायकोचा पण विचार करावा लागणार का? नाही आता पोराचं लग्न झाल्यावरती आपसुक सगळ्या गोष्टी बदलत्या, सगळ्यांच्या घरात बदलत्या. तू नको काळजी करू. तुझ्या डोळ्यात पाणी. तुम्हाला नाही कळणार आपल्या पोराचं असं वागणं बघून आईच्या मनात काय होत कुणालाच नाही कळणार. झोपा तुम्ही, झोपा. आणि तू काय उजाडेपर्यंत जागी राहणार आहेस? झोपा, झोप तू. तू काय कधी ऐकतेस मला? असू दे, मी झोपतो आपला. माझं जर ऐका, निदान वर झोपात शांत झोप लागेल.